जेव्हा मी कंपनी चालू केली तेव्हा भारतामध्ये ॲडव्हान्स मॅग्नेटिक मटेरियल, नॅनोक्रिस्टलाईन मटेरियल हे अवेलेबल नव्हतं आणि त्याची एक प्रकारचं शॉर्टेज तयार होतं इथे. तर ते टार्गेट घेऊन आपण विकर्स नॅनोची स्थापना केली आणि 2014 आपण सक्सेसफुली पहिली नॅनोक्रिस्टलाईन डिबनची बॅच भारतामध्ये प्रोड्यूस केली आणि जिला लवकरच वेगवेगळ्या कंपन्यांकडनं अप्रूवल मिळाले. आर्य आपल्याला रिसर्च लॅबमधनं म्हणजे ERDA या टेस्ट लॅबमधनं पण आपण तिचं टेस्टिंग करून घेतलं आणि अशा प्रकारे एका R&D उत्पादनापर्यंत आपण पोहोचलो. जेव्हा हे प्रोडक्ट आपण तयार केलं आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांकडून उत्पादनाला मागणी वाढली, उत्पादनाला मागणी वाढल्यानंतर अर्थातच ही न्यूज सरकार दरबारी पोहोचली आणि आपल्याला 2016 टेक्नॉलॉजी डे अवॉर्ड मिळाला. त्यावेळेस अशा प्रकारची टेक्नॉलॉजी आपण भारतात तयार केली आणि नुसती तयार नाही केली तर ती कमर्शियल वापरात आली, त्याप्रमाणे तिचा एक्सपोर्ट पण चालू झाला आणि प्रचंड प्रमाणात पूर्वी जे इम्पोर्ट होणारी इक्विपमेंट होती ती थांबली आणि मोठ्या प्रमाणात परकीय चलन पण वाचायला सुरुवात झाली. तर त्या प्रकारच्या सर्व क्रायटेरिया पूर्ण केल्यामुळं आपल्याला तो 2016 टेक्नॉलॉजी डे अवॉर्ड मिळाला. टेक्नॉलॉजी डे अवॉर्ड मिळतानाच आपल्याला एक गोष्ट लक्षात आली होती की आम्ही जेव्हा हे प्रोडक्ट डिझाईन केलं तर ते नॉर्मल फ्रिक्वेन्सीसाठी होतं, पण इलेक्ट्रिकल व्हेकल आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्स हे जी भविष्यातली गरज होती तर त्याच्यासाठीचं प्रोडक्ट निर्माण करावं अशी 2016 परिस्थिती भारतात उद्भवली. पुढे बंदीचा काळ वगैरे येऊ शकतो तर त्यामुळं मग आमच्या R&D चमूनी परत हा निर्णय घेतला की आपण अशा प्रकारचे प्रोडक्टमध्ये निर्माण करण्यासाठी R&D सुरू करायला पाहिजे आणि त्या प्रकारचे एफर्ट्स आपण 2016 चालू केले. 2016 ते 2020 हा एक मोठा कालखंड आपल्याला लागला वेगवेगळ्या प्रोसेस त्या प्रकारच्या निर्माण करणं, त्याच्यानंतर त्या प्रकारची मॅनपॉवर ट्रेन करणं, त्या प्रकारच्या टेस्ट लॅब तयार करणं, मग काही टेस्टिंग मोठ्या टेस्टिंग आपण विकर्समध्येच तयार केल्या, काही टेस्टिंग आपण सरकारी लॅब ज्या ERDA किंवा CPR आहे यांच्या मदतीने केल्या आणि अशा प्रकारे हा खडतर प्रवाससुद्धा जवळजवळ 10 कोटी रुपयाच्या वर इन्व्हेस्टमेंट आपली R&D झाली 4 वर्षाच्या ह्याच्यात. ऑगस्टमध्ये आपल्या पहिल्या कमर्शियल बॅचेस बाहेर आल्या आणि त्याला लगेच इमिजिएट मार्केटमध्ये डिमांडही आली आणि त्या प्रकारे डिमांड येऊन आपले कमर्शियल बॅचेस पहिल्या सेल आउट झाल्या आणि इलेक्रामामध्ये आपण ऑफिशियली आत्ता जे इलेक्रामा म्हणून प्रदर्शन आहे जानेवारी 2018 ते 2022 तिथं ते प्रदर्शन आहे, त्या प्रदर्शनात मगाशी विचारलेल्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं आम्ही देऊ. टेक्निकल स्पेसिफिकेशन्स किंवा तिकडे जे आहेत तर तिथे क्लिअर होतील आणि तिथं मोठ्या प्रमाणात या प्रोडक्टचं आपण लॉन्चिंग इंडस्ट्रीसाठी करणार आहे कारण ते मुख्यत्वे इंडस्ट्रीचं प्रोडक्शन आहे म्हणजे प्रदर्शन आहे. आपल्याला इलेक्ट्रिकल व्हेकल जेव्हा येतील मार्केटमध्ये तर इलेक्ट्रिकल व्हेकल एक कॅपॅसिटी असते, जसं मोटर असते 50 HP, तसं इलेक्ट्रिकल व्हेकलची कॅपॅसिटी असणार आहे 50 kW असेल, 20 kW असेल, 2-wheeler असतील तर 10 kW किंवा 2 kW अशा प्रकारची कॅपॅसिटी असेल. तर या प्रोडक्टसाठी लागणारे चार्जिंग सिस्टम्स, या प्रोडक्टसाठी लागणारे सेन्सर हे जेव्हा ह्या प्रोडक्टपासून बनवले जातील तर ते 4 पट विजेचा कमी वापर करतील, म्हणजे तुमच्या प्रोडक्टची एक तर तुमच्या व्हेकलची कॅपॅसिटी तरी वाढेल किंवा तिचं मायलेज वाढेल, जसं राजाराम दिमागजी सांगितलं तर तिचं मायलेज वाढेल, तिची इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन कमी होईल आणि जेव्हा इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन कमी होईल तेव्हा अर्थातच ग्लोबल वॉर्मिंग आणि एन्व्हायरमेंटवर या प्रोडक्टचा एक मोठ्या प्रकारचा इम्पॅक्ट दिसून येईल आणि तोच आमचा मूळ उद्देश होता की कमीत कमी इलेक्ट्रिसिटीचा वापर, हाय ॲक्युरेसी आणि कमी वजन अशा तिन्ही प्रकारे आपण याचं संगम करण्याचा या प्रोडक्टच्या आधी प्रयत्न केला.